थांबा, कुठून चालताय तुम्ही खालून रस्त्यावरून? तुम्हाला माहिती नाही का रस्त्यावरून वाहने येत असतात? एखाद्या वाहनाचं ड्रायव्हरचं लक्ष नसलं तर तुम्हाला पाठीमागून धडक देऊ शकतो तो. ते दोघे बघा मागचे फुटपाथच्या वरून चालत आहेत. नेहमी रस्त्यावर पायी चालत असताना काय करायचंय? फुटपाथवरून चाललं पाहिजे. रस्त्यावर वाहने असो किंवा नसो, नेहमी फुटपाथवरूनच चालायचंय. पहा विद्यार्थी मित्रांनो, रस्त्यावरून पायी चालताना फुटपाथवरून चालणे ही योग्य पद्धत आहे. फुटपाथच्या खालून चालणे ही चुकीची पद्धत आहे. रस्त्यावरून पायी चालताना नेहमी आपण फुटपाथचा वापर केला पाहिजे. रस्ता व्यस्त असो किंवा नसो, नेहमी पायी चालताना फुटपाथवरूनच चालावे. ही मुलं चालत आहेत डाव्या बाजूने, ही चुकीची पद्धत आहे. पायी चालताना नेहमी उजव्या बाजूने चालले पाहिजे. तुम्ही जे चालत आहात डाव्या बाजूने, पायी चालताना डाव्या बाजूने कधीच चालायचं नाही. नेहमी कोणत्या बाजूने चाललं पाहिजे? उजव्या बाजूने. आता काय करायचं? तुम्ही उजव्या बाजूने चालायचं नेहमी. मुलांनो, पायी चालताना तुम्ही एका रांगेमध्ये चालत आहात, परंतु दुसऱ्या वाहनांना जागा आहे का? दुसऱ्या गाडीला जाता येते का? तुमच्या समोर जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचंय? मागे पुढे चालायचंय. वा, मागे पुढे. मागच्या गाडीला रस्ताच नाहीये जाण्यासाठी, तुम्ही रस्ता जाम केलाय. आता चला. आणि काय करायचंय? पायी चालताना कोणत्या बाजूने चालावे? उजव्या बाजूने चालावे. अशा पद्धतीने आपण उजव्या बाजूने चालत असताना समोरून येणारे वाहन हे आपल्याला लवकर लक्षात येते. एखादे वाहन आपल्या दिशेने येत असेल, त्याचा ब्रेक लागत नसेल, तर आपण आपला बाजूला होऊन आपण आपला बचाव करू शकतो. तर रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणे ही योग्य पद्धत आहे.